विद्युत प्रभाराबद्दल शिकल्यावर काही प्रयोग करून प्रभाराबद्दल थोडे अधिक खोलात जाणून घेऊया एक पी व्ही सी पाईप घेऊन लोकरी कापडावर घासूया हा पाईप आता कागदाच्या कपट्यांजवळ नेला तर काय होईल हे कपटे त्याकडे आकर्षित होतील आपण हा पीव्हीसी पाईप रेशमी कापडावर घासला तर असेच घडेल का बघूया हो रेशमी कापडावर पी व्ही सी पाईप घासूनही आपण हे कागदी कपटे या पाईपकडे आकर्षित करू शकतो इतर कोणत्या गोष्टी हा पी व्ही सी पाईप आकर्षित किंवा प्रतिकर्षित करू शकेल पाण्याची धार प्लॅस्टिकची स्ट्रॉ शीतपेयाचे कॅन कोरडी पाने अशा विविध गोष्टी घेऊन हा प्रयोग करून बघा हाच प्रयोग पी व्ही सी पाईप व्यतिरिक्त इतर वस्तू वापरून करून पहा धातूंवर आपण स्थितिक विद्युत प्रभार निर्माण करू शकतो का अर्थात कागद आकर्षित होणे या घटनेवरून पी व्ही सी पाईपवर असलेल्या प्रभाराबद्दल किंवा त्याच्या इतर गुणधर्माबद्दल आपल्याला काहीच माहिती मिळत नाही म्हणजे पी व्ही सी पाईपवर धनप्रभार आहे का ऋणप्रभार ते आपल्याला माहीत नाही आहे मग आपण हे कसे ओळखणार की कोणता प्रभार आहे ते विद्युतदर्शी एखादी वस्तू विद्युत प्रभारित आहे किंवा नाही हे तुम्ही कसे ओळखाल आपण एक साधं उपकरण बनवू शकतो ज्याला विद्युतदर्शी म्हणतात ही ॲल्युमिनियम फॉईल म्हणजे ॲल्युमिनियमचा पातळ पत्रा घेऊन तिच्या पातळ पट्ट्या कापूयात आणि हे एक भोग करू बाटलीच्या बुचाला एक छोटे भोग पाडून त्यात हा सायकलचा स्पोक घालूया आता या दोन ॲल्युमिनियमच्या पट्ट्या या सायकलच्या स्पोकवर ठेवूया आपण काचेच्या बाटलीचे झाकण बंद करू आपल्याला माहीत आहे धातू हे, हे इलेक्ट्रॉन्सचे सुवाहक आहेत आपण कुठलीही प्रभारित वस्तू जवळ नेली तर त्या वस्तूवरील प्रभारासारख्या प्रभाराचे विद्युतदर्शीच्या पार दुसऱ्या टोकापर्यंत प्रतिकर्षण होते हे एका प्रकारचे प्रभार आहेत ते पातळ ॲल्युमिनियमच्या पट्टीवर पण असतात अन्न पदार्थाभोवती गुंडाळण्यासाठी हे वापरतात समान प्रभारांमध्ये प्रतिकर्षण असते त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की विद्युतदर्शीच्या जवळ नेलेल्या वस्तूवर प्रभार आहे प्रभाररहित वस्तूमुळे पातळ पट्ट्यांमध्ये काहीच हालचाल होत नाही तुम्ही अजून थोडा जास्त वेळ घर्षण केलं तर काय होईल खूप जास्त प्रतिकर्षण होईल का आपण जास्त वेळ घासलं तर पी व्ही सी पाईपवर जास्त प्रभार निर्माण होईल आणि दोन्ही ॲल्युमिनियम पट्ट्यांमधील अंतर वाढेल विद्युतदर्शीला आपण हाताने स्पर्श केला तर ॲल्युमिनियमच्या पातळ पट्ट्या पडतील कारण विद्युतदर्शीमधील प्रभार आपल्या शरीरातून जमिनीकडे वहन केला जाईल आता ॲल्युमिनियमच्या पट्टीवर कोणताच प्रभार शिल्लक नाही प्रयोगशाळेमध्ये खूप वरच्या दर्जाचे विद्युतदर्शी असतात आपन ते मोठ्या काचेच्या भांड्यांचे बनलेले असतात आणि आपण ज्या ॲल्युमिनियमच्या पट्ट्या वापरल्या त्याऐवजी त्यामध्ये सोन्याच्या पट्ट्या वापरतात सर्व पदार्थ किंवा वस्तू प्रभारीत असतात जेव्हा प्रभारित कण जास्त असतात तेव्हा आपण ती वस्तू धनप्रभारित आहे असे म्हणतो जेव्हा ऋणप्रभार जास्त असतो तेव्हा वस्तू ऋणप्रभारित आहे असे म्हणतो जेव्हा दोन्ही प्रभार समान असतील तेव्हा आपण म्हणतो की वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन आहेत त्यांच्यावर कुठलाही विशिष्ट प्रभार नाही ढगांमध्ये विद्युत प्रभार तयार झाले की वीज चमकते ॲनिमेशनच्या मदतीने आपण त्याबद्दल अधिक समजून घेऊ वीज चमकणे ही एक अत्यंत आश्चर्यकारक नैसर्गिक घटना आहे आकाश काळ्या ढगांनी पूर्ण भरलेले असते ढग आकाशात तरंगत असतात एका काळ्या ढगात काय असतं त्यात बर्फाचे छोटे कण आणि पाण्याची वाफ असते या कणांची ढगामध्ये सतत हालचाल सुरू असते वादळाच्या वेळी ही हालचाल अधिक वेगाने होते ढगामध्येच एक छोटेसे वादळ होते कणांचे एकमेकांशी घर्षण होते बर्फाचे काही कण जड तर काही हलके असतात हलके कण वरच्या भागात जातात तर जड खाली जातात या प्रक्रियेत त्यांचे घर्षण होते यामुळे हलके कण धन प्रभारित होतात आणि जड कण प्रभारित होतात पुरेसा भार निर्माण झाल्यावर ठिणगी तयार होते आणि आपल्याला वीज चमकताना दिसते हे चमकणे ढगामध्ये होते यामध्ये गडगडाट होत नाही जास्त वेळा याच प्रकाराचे विजेचे चमकणे आपण पाहतो जेव्हा दोन विद्युत प्रभारी ढग एकत्र येतात तेव्हा त्या ढगांमध्ये वीज चमकते आपण खूप मोठा ढगांचा गडगडाट ऐकतो जेव्हा या प्रकारे वीज चमकते तिसरा प्रकार म्हणजे ढग आणि जमिनीमध्ये घडणारा जमीन आणि जमिनीवरील वस्तू सहसा विद्युतदृष्ट्या उदासीन असतात त्यांच्यावर धन आणि ऋण कुठलाच प्रभार नसतो काही वेळा ढगांमध्ये एवढा विद्युत भार तयार होतो इतका की तो जमिनीवरील ऋण प्रभार प्रतिकर्षित करतो यामुळे इतर गोष्टी जसे की इमारती झाडे देवळे इत्यादींवर धनविद्युत प्रभार तयार होतो अतिरिक्त ऋणप्रभार जमिनीवरील धनप्रभाराकडे आकर्षित होतो पण प्रभारांचे वहन कसे होते हवा तर विद्युतची दुर्वाहक आहे पण हवेत साठवलेले विद्युत प्रभार खूप जास्त झाले तर ती विद्युत सुवाहक बनेल आणि प्रभार वाहू लागेल यामुळे वीज चमकते यावेळी खूप जास्त उष्णता निर्माण होते आणि ही अत्यंत कमी वेळात घडते गरम झालेली हवा खूप वेगाने प्रसरण पावते आणि खूप जास्त थंड हवेला ढकलते याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ध्वनी ऊर्जा निर्माण होते आणि आपण ढगांचा गडगडाट ऐकतो तुम्ही ऐकले असेल वीज पडून झाडे इमारती यांचे नुकसान झाले बहुतेक वेळा इमारत किंवा झाडांना आग लागते हे वीज चमकताना प्रचंड प्रमाणात निर्माण होणाऱ्या उष्णता ऊर्जेमुळे घडते हे टाळण्यासाठी विजेला जमिनीपर्यंत सुरक्षित मार्ग निर्माण करणे गरजेचे आहे तडितरक्षक उपकरणाने वीज पडण्यापासून इमारतींचे संरक्षण होते तडितरक्षक पट्टी तांब किंवा तत्सम विद्युत सुवाहक धातूची बनलेली असते इमारतीच्या सर्वात वरच्या भागावर याचे एक टोक असते एका सुवाहक धातूने ही पट्टी जमिनीपर्यंत जोडलेली असते वीज पडते तेव्हा सर्व ऋणप्रभार या पट्टीमार्फत जमिनीत पोचतो आणि इमारतीचे नुकसान टळते यामुळे इमारतीबरोबरच आजूबाजूच्या परिसराचेही वीज पडण्यापासून संरक्षण होते जगभरात प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठेतरी पन्नास तरी विजा पडतात खरं तर एवढा ऋणप्रभार पृथ्वीला मिळत असेल तर पृथ्वी ऋणप्रभारित असायला हवी बरोबर प्रत्यक्षात पृथ्वी तिला या विजेच्या आघातामुळे मिळणाऱ्या ऋणप्रभाराच्या मानाने खूपच मोठी आहे पृथ्वी ही एक अतिशय मोठी विहीर समजली जाते जसे प्रचंड मोठ्या महासागरात काही थेंब मिसळल्याने त्याची पातळी वाढत नाही तद्वतच पृथ्वीमध्ये काही प्रभारांच्या वाढीमुळे तिची उदासीन अवस्था बदलत नाही तुम्ही तो वाक्प्रचार ऐकला असेल थंडर रोअर्स गो इनडोअर्स म्हणजे जेव्हा विजांचा गडगडाट होतो तेव्हा घराच्या आत जा वादळाच्या वेळी तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे सर्वात सुरक्षित जागा म्हणजे घराच्या आत ते जर शक्य नसेल तर जमिनीच्या जेवढे जवळ जवड़ राहता येईल तेवढे राहावे वादळामध्ये तुम्ही वादळी भागातील सगळ्यात उंचावरती असू नये आणि झाडांखाली आसरा घेऊ नये सारांश आपल्या दैनंदिन व्यवहारातील कृतींमधून आपण प्रभारांविषयी शिकलो आपण विद्युतदर्शी बनवला ॲनिमेशनच्या सहाय्याने आपण वीज का चमकते ते बघितले इंटरनेटच्या माध्यमातून स्थितिक विद्युत संदर्भात अधिक माहिती गोळा करा